मुंबईच्या प्रभादेवी भागात ठाकरे आणि शिंदे गटात राडा झालाय. शिवसेना विभाग प्रमुख महेश सावंत यांनी शिंदे गटाचे प्रभादेवी येथील शाखा प्रमुख संतोष तेलवणे यांना मारहाण केल्याचा आरोप होतोय. या प्रकरणी आता ठाकरे गटाच्या 5 कार्यकर्त्यांना अटक झाली आहे. तर एकूण 25 शिवसैनिकांवर गुन्हे दाखल झालेत. महत्त्वाचं म्हणजे हे प्रकरण पोलीस स्टेशनमध्ये गेल्यावर शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकरांनी हवेत गोळीबार केल्याचा आरोपही ठाकरे गटाकडून करण्यात येतोय. सरवणकरांनी मात्र हे आरोप फेटाळलेत. ठाकरे गटातील महेश सावंत, शैलेश माळी, संजय भगत यांच्यासह 30 ते 35 कार्यकर्ते मारहाण करण्याच्या उद्देशानं आले होते. त्यांच्या हातात तलवार, चॉपर आणि इतर हत्यारं होती असा आरोपही तेलवणे यांनी आपल्या फिर्यादीत केलाय. हल्ल्यात माझ्याकडची 1.5 लाखांची सोन्याची चैनही गेली असंही फिर्यादीत लिहिण्यात आलंय. या घटनेमुळे प्रभादेवी परिसरात काही वेळ तणाव निर्माण झाला होता. दादरलाच लागून असलेला प्रभादेवी परिसर अनेक दशकांपासून शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. काल रात्री शिवसेना उद्धव गट याच्यातले जवळजवळ 50 माणसं आली. मला वाटतं मी इथेच उभा होतो आणि त्यांना खचकलं असेल, खटकलं असेल. ते मला वाटते परवा विसर्जन बघितलं असाल तुम्ही. आमचा प्रयोजन राजा धूमधडाक्यात जातो, भरपूर गर्दी असते. आमचा विसर्जनाच्या वेळेस तिथे थोडीशी बाचाबाची झाली. त्याचाच त्याही राग धरून काल त्यांनी तो राग काढायचा प्रयत्न केला, पण त्यांच्यात हिंमत नव्हती. त्यांना मला एकट्यालाच पकडायचा होता. त्यांना माहिती आहे हा एकटा असेल तरी किती भारी पडतो, म्हणून ते 50 जणांना घेऊन आले. तलवार होती, चॉपर होता, बांबू होता, हातात कुंडी असते ना झाडाची, ती घेऊन आलेले. गंभीर नाही मला या गोष्टीचं हसायला येते. फायरिंग कुठे करतात? वाघावर फायरिंग करतात, शेळ्यांवरती फायरिंग नाही करत. हे जे पसरवलं जातं हे खोटी बातमी आहे. तिथे फायरिंग बिरिंग असं काहीच झालं. रुपाली बडवे आमच्या प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत थेट जोडल्या गेल्या आहेत. त्यांच्याकडनं अधिकचे अपडेट्स घेऊयात. रुपाली, आपण पाहतोय खरं तर मुंबईच्या प्रभादेवी भागामध्ये ठाकरे आणि शिंदे गटात हा राडा झालाय. नेमकं काय घडलंय? कारण सदा सरवणकरांनी हवेत गोळीबार केल्याचा देखील आरोप होतोय. सध्याचे काय अपडेट्स आहेत? श्रीकांत, मी सध्या त्याच परिसरामध्ये उभी आहे जिथे काल रात्री मोठा राडा झाल्याचं पाहायला मिळालं होतं. आपण पाहत आहोत की प्रभादेवीचा हा परिसर आहे आणि आपण पाहत आहोत की या ठिकाणी खरं तर काहीच अंतरावरती जे आहे ते सामनाचं कार्यालय सुद्धा आहे. हा संपूर्ण परिसर खरं तर शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून पाहिला जातो. मात्र आता या ठिकाणी उद्धव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गट असे 2 गट निर्माण झालेले आहेत आणि त्याच्यामुळे वाद जो आहे तो रोजच होताना पाहायला मिळत आहे. गणेश विसर्जनाच्या दिवशी दोन्ही गटाचे जे स्टेज होते ते खरं तर समोरासमोर लागलेले होते आणि त्यावेळी उद्धव ठाकरे गटाकडून काही घोषणाबाजी झाली आणि त्याच्यानंतर एक वाद खरं तर निर्माण झाला होता आणि तोच वाद खरं तर डोक्यात ठेवून काल रात्री पुन्हा एकदा उद्धव ठाकरे गटाकडून जे आहे ते संतोष तेलवणे जे या भागातील एकनाथ शिंदे गटाचे खरं तर शाखा प्रमुख आहेत आणि त्यांच्यावरती खरं तर हल्ला करण्याच्या उद्देशाने काही शिवसैनिक या ठिकाणी आल्याचं जे आरोप जो आहे तो संतोष तेलवणे यांनी केलेला आहे. आपण या ठिकाणी पाहत आहोत की खरं तर एका बाजूला एकनाथ शिंदे यांचं बॅनर लागलेलं आहे, एका बाजूला बाळासाहेब ठाकरे यांचं बॅनर लागलेलं आहे. तर कुठेतरी हा जो वाद जो आहे तो गेल्या काही दिवसामध्ये आपल्याला वाढताना पाहायला मिळतोय. काल देखील जेव्हा वाद झाला होता तेव्हा जवळपास 40 ते 45 लोक जे आहेत ते खरं तर आले मला मारण्यासाठी असं स्वतः जे आहे ते तेलवणे खरं तर सांगताना पाहायला मिळत आहे. आणि त्याच्यामुळे जी कालची परिस्थिती एकूणच निर्माण झाली होती त्याच्यानंतर आपण पाहतो की या संपूर्ण परिसरामध्ये सध्या पोलीस जे आहे ते तैनात आहेत. कोणत्याही पद्धतीचा वाद होऊ नये किंवा परिस्थिती आटोक्याच्या हाताच्या बाहेर जाऊ नये यासाठी म्हणून पोलिसांची व्हॅन सुद्धा आहे आणि काल रात्रीपासूनच या संपूर्ण परिसरामध्ये जो काही प्रकार घडलेला आहे तो प्रकार या ठिकाणच्या स्थानिक CCTV कॅमेरामध्ये खरं तर कैद झाला असावा या उद्देशाने सुद्धा आता पोलिसांचा खरं तर तपास चालू आहे. काल झालेल्या राडा प्रकरणी संतोष तेलवणे यांनी जी फिर्याद दिलेली आहे त्याच्यामुळे आपण बघितलं तर जवळपास 20 ते 25 शिवसैनिक आहेत ज्यांच्यावरती खरं तर गुन्हा दाखल झालेला आहे. त्याच्यातले 5 जे शिवसैनिक आहेत त्यांना अटकसुद्धा खरं तर करण्यात आलेली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कालच्या या राड्याच्या वेळी जेव्हा असं उद्धव ठाकरे गटाकडून सांगितलं जात होतं की सदा सरवणकर यांनी फायरिंग केली होती, हा जो एक आरोप आहे तो तेलवणे म्हणजे एकूणच शिंदे गटाने खरं तर फेटाळून लावलेला आहे. अशा पद्धतीत कोणतीही फायरिंग झाली नाही असं त्यांचं म्हणणं आहे. मात्र दुसऱ्या बाजूला त्यांनी असं सुद्धा खरं तर नमूद केलेलं आहे श्रीकांत की गेले 2 दिवस दादरच्या भागामध्ये जो काही संपूर्ण प्रकार घडत आहे याच्यानंतर सुद्धा हे संपूर्ण प्रकरण इथे थांबणार नाही आहे. जर उद्धव ठाकरे गटाने आम्हाला जर कळ काढले तर मात्र आम्ही त्यांना जशास तसं उत्तर देऊ. कालच्या या सगळ्या घटनेनंतर काल आणि परवा या सगळ्या घटनेनंतर खरं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी सुद्धा तेलवणे यांचं बोलणं झालेलं आहे. त्यांनी आपल्याला अशी माहिती दिलेली आहे की या सगळ्या प्रकरणामध्ये खरं तर एकनाथ शिंदे यांचं सुद्धा लक्ष आहे या संपूर्ण प्रकरणामध्ये आणि जर उद्धव ठाकरे गटाकडून कोणतंही कृत्य होत असेल तर जशास तसं उत्तर द्या असं सुद्धा खरं तर एकनाथ शिंदे यांनी आपल्या शिवसैनिकांना खरं सांगितल्याची माहिती सुद्धा आपल्याला या ठिकाणी मिळत आहे. निश्चितच, आणि पोलीस तपास सुरू आहे, त्यानंतर आता यातून काय समोर येते हे पाहणं देखील महत्त्वाचं असेल. तुर्तास धन्यवाद रुपाली या सविस्तर माहितीसाठी.